final of the Olympic hockey. हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे, कारण त्यामागचा इतिहासही गौरवशाली आहे. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय संघानं सलग 3 वेळा विजय मिळवलाय आणि या विजयामध्ये एका खेळाडूचा सिंहाचा वाटा होता, ध्यानचंद सिंग यांचा. ध्यानचंद यांनी 1921 मध्ये ब्रिटिश इंडियन आर्मी मधून संयुक्त प्रांत संघातून खेळायला सुरुवात केली. पुढे 1926 मध्ये ब्रिटिश इंडिया टीम मध्ये ते सामील झाले. 1928 साली आपण पहिल्यांदा ऍम्स्टरडॅमला ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक पटकावलं. या कामगिरीमुळे ध्यानचंद यांना पुढे 1932 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक साठीही संघात घेण्यात आलं. या स्पर्धांमध्येही आपल्या संघानं सुवर्ण पदक पटकावलं. पुढे 1936 साली जेव्हा बर्लिन ऑलिम्पिकला आपला संघ गेला, त्यावेळी कर्णधार पदाची कमान ध्यानचंद यांच्याकडे सोपवण्यात आली. संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करत आपल्या संघानं जर्मनीमध्येच जर्मन संघाचा पराभव करत तिसऱ्यांदा सुवर्ण पदक पटकावलं. पुढे निवृत्तीनंतरही ध्यानचंद नेहमीच हॉकीशी जोडलेलेच राहिले. 1979 साली त्यांच्या निधनानंतर दिल्लीमध्ये त्यांच्या स्मरणार्थ हॉकी स्टेडियमही बांधण्यात आलं.